हाँ ते तो लिहून घ्या, मग मी सांगतो. बाबा नाही बा. ठीक आहे, आपण जाऊया मैदानाकडे आणि ऐकूया संतोष सर सर यांना आणि अमोल सर, त्यानंतर किशोर सर. अजूनही कोणाला जर समालोचन करायचं असेल त्यांना विनंती करतो, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. जितेंद्र सर असतील किंवा आमचे दुसरे मित्र या ठिकाणी, ज्यांना करायचं समालोचन त्यांनी या. कृपया, संधी आहे, ही संधी पुढच्या वर्षीच मिळणार आहे, मध्ये कुठे मिळेल मला माहीत नाही. माझं तर उद्या आहे पुन्हा एकदा समालोचन, तुम्ही सर्वजण या कामोड्याला. ओके, आता परत जितेंद्र सर मी विनंती करतो, आपणही या ठिकाणी यायचंय. प्रवीण सर समालोचन कक्षात कृपया यावे. संजय विलर मध्ये चार महापौर पुरस्कार विजेते ची नाव अनाउन्स करत आहेत. ओके, खरं तर शिक्षकाकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा आणि सर्व गुणांचा या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका एक पुरस्कार देऊन, अत्युच्च पुरस्कार असतो जो की महापौर आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार, आणि त्या पुरस्काराचे बानकरी या ठिकाणी संजय इलेव्हनच्या संघातील चार खेळाडू आहेत. यावर्षी या ठिकाणी चार खेळाडू जे आहेत त्या चार खेळाडूंनी या ठिकाणी यावर्षीचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्युच्च पुरस्कार अर्थातच आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार या ठिकाणी मिळवला आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. आणि ते विजेते महापौर पुरस्कार विजेते आहेत आदरणीय सदलिंगप्पा केशगोंड, आदरणीय श्रीमंत कट्टीमणी, आदर्श शिक्षक महादेव जावीर आणि आदर्श शिक्षक आनंद भाविकट्टी. सकाळपासून कदाचित मला ही नावं जर माझ्यापर्यंत आली असती तर मी नामोल्लेख नक्कीच केला असता, कारण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणं तेवढं सोपं नाही आहे. तर आपण ते सर्वगुण संपन्न असायला हवं, आणि जर सर्वगुण संपन्न आपण झालो तर नक्कीच या ठिकाणी गुणगौरव केला जातो. आणि या सर्व शिक्षकांचं बीएमसी वॉरियर्स असेल शिक्षक चषक 2023 या दुसऱ्या पर्वामध्ये या सर्व शिक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि यांचं अभिनंदन व्यक्त करतो. चारही शिक्षक जे आहेत या ठिकाणी अजूनही आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आदरणीय शिवाजी कदम सर यांचंही या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक समाजसेवक आदरणीय पांडुरंग विठ्ठल आंबले साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन परत एकदा झालेलं आहे. आपलेही साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या समवेत आलेले आदरणीय शेटे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत व्यक्त करतो. आणि आपण जाणार आहोत या ठिकाणी सामन्याकडे. हॅलो, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, कृपया विनंती करतो आपण या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये यायचंय. दुनियादारी 11 संघाचा 12वा खेळाडू, दुनियादारी 11 संघाचा 12वा खेळाडू आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय. शिवाजी चव्हाण सर आपण येताय. ओके शिवाजी चव्हाण सर, चला लवकर या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पावन स्पर्शाने पावन झालेले या महाराष्ट्र भूमीमध्ये आज या ठिकाणी सानपाडा विभागात अतिशय भव्य दिव्य ही शिक्षक चषक 2023 स्पर्धा पर्व दुसरे संपन्न होत आहे. आणि आपल्याकडे येत आहे शिवश्री शिवाजी चव्हाण सर. आदरणीय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे नणेश सर आणि ब्रह्मा सर. अतिशय चांगल्या प्रकारची जबाबदारी ते पार पाडतील. सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आणि आपण आता ऐकणार आहोत या ठिकाणी जितेंद्र विके सरांना तथा आमचे दुसरे मित्र अमोल सर आणि किशोर सर यांना. सभी दर्शकों का झांसी की रानी क्रीडांगण यहाँ हार्दिक स्वागत है. मैं आपको बता दूं कि ये जो टीम सेमीफाइनल खेल रही है लास्ट ईयर
इन दोनों में फाइनल मैच हुआ था और यहाँ संजय इलेवन इन्होंने फर्स्ट प्राइज लिया था। सेमीफाइनल ची मैच गोलंदाज आहेत हेमंत मलिक, अतिशय नावाजलेले गोलंदाज दुनियादारी इलेवन चे। आपणास अतिशय अतितटीचा सामना पाहायस मिळणार आहे। मागील वर्षी दोन्ही प्रतिस्पर्धी होते आणि याच्यामध्ये संजय इलेवनचा विजय झाला होता। विजेते पदावर नाव कोरलेलं संजय इलेवनचा संघ। सामना करत आहे संजय वर्सेस हेमंत मलिक। सामना करत आहे संजय, पाहूया। मलिक होलोले कदमों से और ऑफसाइड की दिशा में डिक्लेयर वन डी। बैट्समैन संजय एक रन डिक्लेयर संजय। स्ट्राइक पे शेरनू, नॉन स्ट्राइक पे संजू। बॉलर्स का बहुत ही प्यारा रन अप मलिक। वंडी वंडी संघाचे कॅप्टन हेमंत मलिक सर। सर जो खेलने तैयार मलिक को, मलिक कॅप्टन इस टीम के, दुनियादारी टीम के कॅप्टन। बहुत ही कूल माइंड से फील्डिंग सजाती हुई। होले कदमों से मलिक सरजू के लिए, सरजू खेलने तैयार। बहुत ही अच्छा रन अप मलिक का और ऑफसाइड एकदम सुंदर। बहुत ही अच्छा शॉट लेकिन सीधे फील्डर के हाथ में। सरनू अभी स्ट्राइक पे संजू, मलिक को खेलने के लिए तैयार। बहुत ही अच्छी फील्डिंग का नजारा दिखाते हुए दुनियादारी इलेवन। संघाची धाव संख्या दोन, दोन बॉल दोन पाहूया। पुढचा बॉल अतिशय सुरेख असा टोलवलेला चेंडू, पाहूया सीमा पार जातोय की नाही। सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अडवलेला आहे। तत्पूर्वी किती रन काढले, किती रन काढले, धावा किती घेत, तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। संघाची धाव संख्या पाच, बिनबाद पाच धाव संख्या। पाहूया चौथा चेंडू घेऊन येत आहेत हेमंत मलिक सर, अतिशय नावाजलेले गोलंदाज दुनियादारी इलेवनचे। आणि सुंदर असा टोलला चेंडू परंतु धाव काही होत नाही। धाव संख्या स्थिरावलेली, धाव संख्या पाच दुनियादारी वर्सेस संजय इलेवन। पाहूया पुढचा चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईड, वाईड असा चेंडू। धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झालेली आहे सहा। मलिक खेळणे गेले तयार, सॉरी मलिक आपण बॉलिंग मार्ग पर, सरजू खेलने के लिए तैयार। हलोले कदम से चलते हुए मलिक और लेग की दिशा में घुमा दिया लेकिन एक रन सीधा फील्डर के हाथ में। अभी स्ट्राइक पे है संजू मलिक के लिए, राइट हैंड बैट्समैन संजू।
मलिक का बहुत ही प्यारा रनअप। संजू के निकले तैयार और घुमा दिया बहुत ही जबरदस्त शॉट। और ये वैसे रोहित दास पवार बहुत ही सुंदर कैच ली, जमीन को चूमती हुई कैच इन्होंने ली रोहित दास पवार ने। खूब सुंदर असा झेल घेतलेला आहे रोहितदास पवार सर यांनी। कॅचेस विन द मॅच, धाव संख्या झाली आहे 7, 1-7, 1 गडी बाद झालेला आहे संजय इलेव्हनचा। खूप सुंदर असा झेल टिपलेला आहे, स्ट्राइक चेंज होणार आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 7। बहुत ही जबरदस्त अशी कॅच रोहितदास पवार ने ली यहाँ पे। रोहितदास पवार ठाणे जिले के एक फेमस क्रिकेटर जिन्होंने लास्ट ईयर छक्कों की बरसात की थी इस ग्राउंड पर। अंपायर अंपायर मैच थांबवा, जरा मॅच जरा थांबवा। अंपायर 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 मॅच जरा थांबवा जरा 1 मिनिट। दुनियादारीचे सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येते की तुम्ही या साइडला यायचं आहे तिथं आवाज नका करू, बॅट्समनला त्रास होत आहे, थोडं साइडला राहा प्लीज, बाहेर व्हा जरा असं ग्राउंडच्या, नाहीतर एका कोपऱ्यात राहा। दुनियादारी इलेव्हनच्या सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे, ताबडतोब सर्व खेळाडूंनी कुठल्याही एका साइडला व्हायचं आहे, बॅट्समनला त्रास होत आहे, लवकर ईशान सर थोडं डाव्या किंवा उजव्या बाजूच्या कुठल्याही एका साइडला राहा उभं, नाहीतर मॅच थांबणार आहे इथं, कारण इथं ऑब्जेक्शन आहे, कारण प्लीज थोडं सहकार्य करा सर्वजण, टेंट कडे या, टेंट कडे नाही तर कॅप्टन रोहितदास आपले हेमंत सर थोडं सांगा तुमच्या खेळाडूंना, तोपर्यंत मॅच होणार नाही असे इथले सांगत आहेत। ओके ओके चला ठीक आहे, नेक्स्ट शांततेत मॅच चालू आहे सर, असं काही नाही, ठीक आहे। चला स्टार्ट करा, नवीन बॅट्समन आहे प्रशांत सर, सुंदर असा टोलवलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय होतंय ते। 1 रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले संजय इलेव्हन, धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली 8, 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली संजय इलेव्हनची 8। सुंदर असा सामना आपणास पाहायस मिळत आहे, संजय इलेव्हन वर्सेस दुनियादारी इलेव्हन। हा षटकातील पहिला चेंडू, आता दुसरा चेंडू घेऊन येत आहेत, सुंदर असा रनअप। सामना करतील प्रशांत, काहीसा मिस झालेला चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 1-8, 2 बॉल, धावसंख्या झाली 8। पाहूया तिसरा चेंडू आणि सुंदर असा ठेवलेला चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि दुसरी विकेट, सुंदर असा झेल टिपलेला आहे दुनियादारी इलेव्हन, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपणास पाहायला मिळालं आहे।
धाव संख्या 8, दोन गड़ी बाद 8 धाव संख्या संजय 11। दुसरा षटक तीसरा चेंडू धाव संख्या झाले मात्र 8। शरणू आला दया पाहूया जीवन काय करता है ते आपल्या संघासाठी। सुंदर असा रनअप आणि टोलावलेला चेंडू परंतु तितकच सुंदर असं क्षेत्ररक्षण। धाव संख्या झाली 9। संजय विलन संघाची धाव संख्या 9 झाली। पाचवा चेंडू घेऊन येत आहे जीवन। सामना करतील शरयू, जीवन वर्सेस शरयू। शरण शरण फिल्डिंग ची व्यूअर रचना करता ना पाहूया सुंदर असा रनअप आणि हवेमध्ये टोलावलेला चेंडू आणि तितका सुंदर असा झेल हेमंत मलिक सर यांच्याकडून। खूप छान असा झेल टिपलेला आहे संघाचे कर्णधार, दुनियादारी संघाचे कर्णधार हेमंत मलिक सर। धाव संख्या अस्थिर आवलेली, संघाची धाव संख्या झालेली आहे संजय 11 ची 9। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता येत आहे संजय 11 कडनं। बॅट्समन काय ना साहिल साहेबानो पाहूया काय करतात आपल्या संघासाठी। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या 9, तीन गड्यांच्या मधलं मोबदल्यात धाव संख्या झालेली आहे 9। संजय 11 संघ धाव संख्या झाली 9। पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि फुल टॉस असा बॉल, नो बॉल दिलाय पंचांचा निर्णय, नो बॉल प्लस 1। धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली 11। आताचा असेल बॉल तो फ्री हिट, पाहूया आपल्या संधीचा फायदा उठवतायत काय आणि मारण्यामध्ये यशस्वी झाले आहेत। परंतु एकच धाव संख्या मिळणार, एकच रन मिळणार आहे आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 12। संजय 11 ची धाव संख्या आहे 12, तीन गडी बाद झालेले आहेत। दो ओवर की समाप्ति पे स्कोर हुआ है 12 रन। बहुत ही अच्छी बॉलिंग का नजारा यहाँ जीवन के द्वारा और उतनी अच्छी कैच उनके कैप्टन मलिक के द्वारा, दो कैच लेकर इस ओवर में दो कैच हुई सेकंड ओवर में। तीसरा ओवर लेकर आए मैच का तीसरा ओवर, खुद का पहला ओवर लेकर आए रोहित दास पवार जो ऑलराउंडर, रोहिदास होले होले कदमों से दया और बहुत अच्छा प्लेसमेंट ऑफसाइड की दिशा में दया के द्वारा, उतनी अच्छी फील्डिंग एक ऑलराउंडर प्लेयर माने जाते रोहिदास पवार। एक मिनट, रोहिदास पवार होले होले कदमों से और लेग की दिशा में घुमा दिया है, एक रन चुरा लिया और
दूसरा पूरा कर लिया क्या है बॉल बैट्समैन शाही साई ने दो रन पूरे कर लिए। अभी क्या नाम इस ओवर में यदि कोई सिक्स लगाता है सिद्धू सर की ओर से 500 रुपए का प्राइज है इस ओवर में छक्के पे। साई राज ने ऑफ साइड दूसरे में घुमा दिया लेकिन वन डी रविदास पवार बहुत ही अच्छी बॉलिंग करते हुए अपनी टीम के लिए दुनियादारी के लिए। संघाची धाव संख्या झाली आहे 16 तीन गड्यांच्या मोबदल्यात पाहूया काय करतात पुढच्या चेंडूवर। अतिशय नावाजलेले गोलंदाज सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्यास पाहायस मिळत आहे मयूर भोईर सरांकडनं। धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झाली आहे 17 संजय इलेवनची धाव संख्या झाली आहे 17 तीन गडी बाद पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पवार सर सुंदर असा रनअप पाहूया काय करतात पुढच्या चेंडूवर आणि डॉट बॉल झालेला आहे सुंदर अशी बॉलिंग रोहिदास पवार सरांकडनं। तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे पवार सर पाहूया काय करतात पुढच्या चेंडूवर आणि सुंदर असा हवेत टोलावलेला चेंडू पाहूया काय होतंय आणि सुंदर असा षटकार सॉरी चौकार चौकार धावसंख्या किती आली धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली 21 500 रुपये भेटले असते ना धाव संख्या झाली 21 संजय इलेवन संघाची तीन षटकांच्या समाप्तीनंतर आता पाहूया पुढचा षटक घेऊन कोण येत आहेत दुनियादारी इलेवन कडनं काहीस डिस्कशन चालू। पुढच्या ओवर ह्या इस आने वाले ओवर में यदि जो कोई छक्का लगाता है तो सिद्धू सर की ओर से 500 रुपए का प्राइज हर एक छक्के पे 500। बॉलिंग मार्क पर क्या नाम है सूरज बैटिंग में साई साई बानी स्ट्राइक पे है दया नॉन स्ट्राइक पे साई बानो अपने बॉलिंग पे तैयार सूरज छोटा सा रनअप बहुत ही प्यारा रनअप और ये घुमाना चाहा लेकिन बॉल को ऊपरी किनारा लेकर ऑफसाइड दिशा में कैच नहीं ले पाए बॉलर अपने फॉलो थ्रू पे और एक रन डिक्लेयर एक रन दया के बल्ले से निकला एक रन नॉन स्ट्राइक पर साई बॉलर तैयार सूरज फलोले कदमों से साई के लिए साई खेलने तैयार और बहुत ही जबरदस्त शॉट और उतनी अच्छी कैच बहुत ही सुंदर कैच लिया रोहिदास पवार ने एक ठाणे जिले के एक फेमस क्रिकेटर रोहिदास पवार साई अष्टपैलू व्यक्तिमत्व रोहिदास पवार सर खूप सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली धाव संख्या झालेले 22 चार गड्यांच्या मोबदल्यात आता येत आहेत नवीन बॅट्समन नीलू पाहूया काय करतात नीलू आपल्या संघासाठी बॉलिंग करत आहेत सूरज सर दुनियादारी संघाचे नावाजलेले गोलंदाज षटकातील दुसरा चेंडू त्यांनी टाकलेला आता हा तिसरा चेंडू टोलावलेला चेंडू लेगच्या दिशेने पाहूया किती रन मिळत आहेत ते काहीसा मिसफील्ड परंतु दोन रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि या दोन रनांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होत आहे 24 काहीशी समाधानकारक धावसंख्या करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत संजय इलेवनचे। पाहूया पुढचा चेंडू
सूरजांचा आणि टोलावलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर असा थ्रो परंतु किती दोन धावा दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले दुनियादारी इलेव्हनचे धाव संख्या झालेली आहे 26 चार गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झालेली आहे संजय इलेव्हनची 26 पाहूया पाचवा चेंडू आणि मयूर भोईर सरांच सुंदर असं क्षेत्ररक्षण धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या झाली आहे 27 कर्णधार मलिक सर यांनी ज्याप्रमाणे ठरवलं होतं की आम्ही त्यांना 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि काहीसा त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत शेवटचा चेंडू पाहूया काय करतात शेवटच्या चेंडूवर आणि थोडेसे मिस झाले पण एक रन घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत आणि परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय होत आहेत आणि धावची आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धावा करण्यामध्ये यशस्वी झाले संजय इलेव्हनचे खेळाडू जिंकण्यासाठी 29 धावा करायचे दुनियादारी इलेव्हनसाठी सेमीफायनलचा हा सामना संजय इलेव्हन वर्सेस दुनियादारी इलेव्हन जिंकण्यासाठी 29 धावाची आवश्यकता आत्ताच कदम सर यांचं आगमन झालं आहे महापुरस्कार प्राप्त सन्माननीय श्री कदम सर यांचं सुद्धा इथे स्वागत सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे की इथं आपले आयोजक सन्माननीय पांडुरंग विठ्ठल आंबलेदादा यांच्यातर्फे जे स्टॉलला बिर्याणी आहे ते विनामूल्य आहे ज्याला कोणाला जेवण किंवा नाश्ता करायचा आहे तर ते तिथं जाऊन आपण करू शकता आत्ता तसं दादाकडून सांगण्यात आलेलं आहे ज्या कुणा खेळाडूला बिर्याणी वगैरे खायची असेल तर तिथं विनामूल्य व्यवस्था साहेबांकडून करण्यात आली आहे दुनियादारी संघाला जिंकण्यासाठी 29 धावाची आवश्यकता आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करण्यात येत आहे की संजय इलेव्हन संघाने आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावं व दुनियादारी संघाच्या खेळाडूला विनंती करण्यात येते की त्यांनी आपली ओपनर जोडी मैदानात पाठवावी कारण यानंतर आपल्याला आणखी दोन सामने आहेत यामधून जे जिंकल त्यांचा सामना अदय इलेव्हनसोबत तिसऱ्या क्रमांकाच्या विनरसाठी होणार आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येते की ताबडतोब सामन्यासाठी आपल्याला जायचं आहे अदय इलेव्हन या संघा तिसऱ्या सामन्यासाठी त्यांची निवड झाली आहे यामधून जे हारेल ते अदय इलेव्हनसोबत तिसऱ्या क्रमांकासाठी खेळणार आहे आणि जिंकणारा संघ हा फायनलमध्ये जाणार आहे तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करण्यात येते की ताबडतोब संजय इलेव्हन संघानं आपली क्षेत्ररक्षण सजवावं आणि आपली फलंदाजाची जोडी दुनियादारी संघानं ताबडतोब मैदानावर पाठवावी नमस्कार पहिले आता या ठिकाणी महापौर पुरस्कार विजेते कदम सर यांचं आगमन झालंय त्यांचं खूप खूप स्वागत या सर गोरे सर हा या प्रवीण सर आपणास विनंती कदम सर यांचं आगमन झालंय
अपने सर्वांचे मार्गदर्शक कदम सर यांचं आगमन झालंय. हॅलो. शिक्षक चषक 2023 पर्व दुसरे या ठिकाणी संपन्न होत असताना आमचे मार्गदर्शक मित्र तथा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार विजेते आदरणीय शिवश्री शिवाजी कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतो. आदरणीय समाजसेवक पांडुरंग आमले साहेब आपणास विनंती आहे या ठिकाणी सरांचं फक्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आपण या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत. स्प्रे फर्स्ट एड बॉक्समध्ये जो स्प्रे होता सिप्ला कंपनीचा रेड कलर स्प्रे जखम झाल्यानंतर जो स्प्रे आपण वापरतो तो स्प्रे कुणाकडे आहे कृपया या ठिकाणी समारोहच्या कक्षात आणून द्या कारण या ठिकाणी एका प्लेअरला इजा झालेली आहे. कृपया ज्यांच्याकडे असतील स्प्रे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आहेत स्प्रे कुणाकडे आहे स्प्रे कृपया स्प्रे या ठिकाणी जमा करा कारण एका प्लेअरला इजा झालेली आहे त्यांना स्प्रेची गरज आहे. कृपया ज्यांच्याकडे स्प्रे असेल त्यांनी या ठिकाणी आणून द्यावा. आपण जाऊया मैदानाकडे आणि ऐकूया पुन्हा एकदा जितेंद्र सर यांना. बॉलर सरनू और बैटिंग स्ट्राइक पे है विनोद नॉन स्ट्राइक पे मलिक और सरनू विनोद के लिए तैयार और उतना अच्छा शॉट स्टेट की दिशा में लेकिन धीरे फील्डर के हाथ में क्या दे बैठे विनोद बहुत ही अच्छी बॉलिंग सरनू की. विनोद ने बहुत ही अच्छा शॉर्ट स्टेट की दिशा में घुमाया था लेकिन सीधे फील्डर के हाथ में कैच ली संजू ने जो संजय 11 के कैप्टन. थैंक यू सर. या ठिकाणी समाजसेवक पांडुरंग आंबले साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना बाहेर मैदानाच्या बाहेर सर्व खेळाडूंना या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना केली जाणार आहे तरी कृपया सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आपण मैदानाच्या बाहेर येण्याची कृपा करायची आहे. दरम्यानच्या काळात सुरू असलेला सामना सुरूच राहील आणि आजूबाजूला बसलेले सर्व खेळाडू आपणास विनंती करतो बघा आयोजक आम्ही आहे आपण सहकार्य करा जशा सूचना येतात त्या सूचनेचं पालन करा. कृपया एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे जे काय काम असेल ते आपण यथाशक्ती पूर्ण करूया. आज स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे आपण आहोत. कृपया सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी मैदानाचा ताबा सोडून गेट जवळ यायचं आहे. या ठिकाणी अजय वट्टी सर आपला जो संघ आहे संपूर्ण संघ या ठिकाणी गेट जवळ येईल. आमचे बीएमसी वॉरियरचे कार्यकर्ते आपण सर्वजण आहात सर्वांना घेऊन या. कृपया विनंती करतो काम काय आहे ते काम या ठिकाणी आल्यावर कळेल. कृपया विनंती करतो या ठिकाणी गेट जवळ येण्याची कृपा करायची आहे. अजय वट्टी सर आपला संपूर्ण संघ तथा जे आजूबाजूला बसलेले सर्व खेळाडू पहिले ओव्हर के चलते स्कोर है 4 रन. सरनू बहुत ही अच्छी बॉलिंग नजारा करते होलोल के सरनू चलते हुए मलिक के लिए मलिक खेलने तैयार और उतने अच्छा सुंदर शॉट लेग की दिशा में थी फील्डर के हाथ में उतनी अच्छी फील्डिंग फील्डर के द्वारा और 1 रन चुरा लिया मलिक ने. धन्यवाद सर. या दरम्यान या ठिकाणी मिलेश सहारे सर हेही या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी विजयी केलेला आहे त्यांनी मिळवलेला आहे त्यांचंही या ठिकाणी बीएमसी वॉरियर्सच्या वतीने सत्कार होतोय. कृपया विनंती करतो मिलेश आहिरे आणि तिथे असणाऱ्या सर्व प्लेअरला माझे सहारे मिलेश सहारे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. खेळाडूंना माझी विनंती आहे कृपया नावं घ्यायला लावू नका मला पण ते बरोबर वाटत नाही. या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. मला पण मॅच बघायची आहे खूप उत्सुकता आहे परंतु कृपया सहकार्य करा. आदर 11 असेल त्या ठिकाणी कुंदन सर आहेत परमेश्वर सर आहेत माझी काइंडली रिक्वेस्ट आहे कृपया सर्वांना घेऊन या. पहिले ओव्हर के समाप्ति पे स्कोर है 5 रन 1 विकेट के नुकसान पे. दुसरा ओव्हर लेकर आहे महादेव. शिवाजी सर थँक्यू. सुनील उचाळे सर आपणास स्प्रेची आवश्यकता होती या ठिकाणी मिळालेला आहे स्प्रे या. संजय 11
रन देने में बहुत कंजूसी कर रही है, बहुत ही जबरदस्त फील्डिंग का नजारा यहाँ संजय इलेवन के द्वारा। मलिक खेलने तैयार, महादेव को होलोले कदम से महादेव मलिक के लिए, मलिक खेलने तैयार और ऑफ की दिशा में वन डी एक रन। या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना, या मंचाच्या डाव्या बाजूला बिर्याणीची व्यवस्था केलेली आहे, ज्यांना कोणाला बिर्याणी पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला वाटप होईल, ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी करू शकता। स्ट्राइक पे है रोहिदास पवार, बॉलिंग मार्क पर महादेव और रन हो दूसरों के चलते छह रन और लेग क्रीज में घुमा दिया, बहुत ही और सीधे फील्डर के हाथ में रोहिदास पवार ने क्या मिले सहारे सर यांचा या ठिकाणी सत्कार होता है। हा सत्कार आमचे वार्ड अध्यक्ष आदरणीय बबन बोरकर यांच्या हस्ते या ठिकाणी होईल। बहुत ही अच्छा सहारे सर, बहुत ही अच्छा कैच लिया साई ने रोहिदास पवार का। रोहिदास पवार इस दुनियादारी के बहुत ही अहम, बहुत ही महत्वपूर्ण प्लेयर है, ऑलराउंडर है, उनका कैच लिया इन्होंने साई ने। महादेव की बहुत ही अच्छी बॉलिंग, स्ट्राइक पे है महेश, महादेव को खेलने तैयार और घुमा दिया बहुत ही लंबा लंबा है लेकिन वन डी, बहुत ही अच्छा शॉट था लेकिन वन डी डिक्लेयर जोन में एक महेश, महेश गोरे। अभी स्ट्राइक पे मलिक, महादेव को खेलने तैयार, महादेव बॉलिंग मार्क पर अपनी ऊंचाई का फायदा लेकर बैट्समैन को बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे हैं महादेव। मलिक खेलने के लिए तैयार और उतना अच्छा शॉट मलिक के बल्ले से और उतनी अच्छी फील्डिंग का नजारा संजू के द्वारा, संजू जो कैप्टन है इस टीम के। बहुत ही अच्छी बॉलिंग और उतनी अच्छी फील्डिंग का नजारा दिखा रही है यहाँ संजय इलेवन टीम। महादेव होलोले कदम से महेश के लिए, महेश के लिए तैयार और घुमा दिया लेग साइड की दिशा में, उतने अच्छी फील्डिंग का नजारा यहाँ फील्डर द्वारा। अपने एक एक रन रोक कर दुनियादारी को रोकने का की कोशिश कर रही है संजय इलेवन टीम। स्कोर 9 रन दूसरी ओर के चलते 9 रन। लास्ट बॉल दूसरी ओर का ये लास्ट बॉल, स्कोर 9 रन। दूसरा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत महादेव, पाहूया काय करतात मलिक सर। आणि टोलावलेला चेंडू परंतु वन डी असल्या कारणाने एकाच धावावर समाधान मानावं लागेल। धाव संख्या 10, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 10। धाव संख्येवर अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झालेले संजय इलेवन, खूप सुंदर अस धाव संख्या झालेली 10, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2-10। 12 मैं आपको बता दूं कि कल जो शाम को मैच हुआ था अदई इलेवन और बदलापुर, इनमें अदई ने 19 रन पे रोक दिया था ब्लॉसम बदलापुर को। ऐसा मैच यहाँ हुआ है, शायद उस मैच का की पुनरावृत्ति ना हो। 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे दुनियादारी 11 संघासाठी। 12 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत, ही ओवर अत्यंत महत्त्वाची असेल।
दुनियादारी 11 साठी। आपको और एक बात बता दूं कि कल जो मैच हुआ था आयोजक टीम और चुंबे के बीच, ये भी वही स्कोर था 12 बॉल 19 रन, लेकिन संतोष सर ने एक मैडन ओवर से इस मैच का को अपने ओर झुका दिया था। ओ यही समय पे हुआ था वो मैच, बहुत रोमांचकारी मैच। बॉलर्स नेम राजे, 12 बॉल 19 रन, मलिक खेलने के लिए तैयार। राजे को, राजे का बहुत ही लंबा रन अप होलोलकर में चलते हुए मलिक के लिए, और बहुत ही अच्छा सुंदर शॉट और उतनी अच्छी फील्डिंग संजू के द्वारा, बहुत ही जबरदस्त फील्डिंग का नजारा करते हुए संजू। शायद चौथी बॉल रोकी उन्होंने इस इनिंग में। साउंड सिस्टम का, साउंड सिस्टम वाले जो डेकोरेशन वाले भैया है, कृपया सेल की व्यवस्था करें, माइक के सेल जा रहे हैं। राजे महेश के लिए और घुमाना चाहा लेकिन बल्ले का निचला किनारा लेकर वनडी के लिए बॉल गई। बहुत ही अच्छी बॉलिंग का नजारा कर रहे हैं राजे। हेमंत सरांकडून एक षटकाराची आवश्यकता, 10 बॉल पे 17 रन। बहुत ही कंजूसी कर रही है संजय 11 टीम रन देने में, और मलिक खेलने तैयार। राजे को और घुमाना चाहा लेकिन बीट किया राजे ने, बार बार हिट करने का की कोशिश कर रहे हैं मलिक, और उतनी अच्छी बॉलिंग का नजारा कर रही है संजय 11 की टीम के बॉलर। यह टीम पिछले साल की रनर अप और फर्स्ट प्राइज और सेकंड प्राइज लेने वाली टीम है। राजे का बहुत ही लंबा रन अप होलोले कदमों से मलिक के लिए, मलिक खेलने के लिए तैयार, और बहुत ही अच्छा और उतने अच्छे कैच, बहुत ही जबरदस्त कैच ऑफसाइड की दिशा में लिया है, और इस कैच पे सिद्धू सर की ओर से ₹500 प्लेयर दया, दया को इस कैच के ऊपर में सिद्धू सर की ओर से ₹500, बहुत ही इंपॉर्टेंट प्लेयर को उन्होंने आउट किया, कैच लिया जो जमीन को चूमती हुई कैच उन्होंने लिया है दया ने, बहुत ही जबरदस्त कैच, हमें जॉन्टी रोड्स की याद दिला दी दया ने। स्कोर 12 रन तीसरे ओवर के चलते 12 रन 8 बॉल पे 17 रन लग रहे हैं दुनियादारी को, 8 बॉल पे 17 रन लग रही है, बहुत ही जबरदस्त कैच का नजारा दया के द्वारा, सीआईडी का दया, और ये दया वैसे राजे मयूर, मयूर ने घुमा दिया लेग में सीधे फील्डर के हाथ में, थोड़ी सी मिसफील्ड लेकिन एक रन चुरा लिया मयूर ने। स्कोर बढ़ता हुआ 13 रन, और इस ओवर की लास्ट बॉल, तीसरे ओवर की लास्ट बॉल, बहुत ही जबरदस्त बॉलिंग का नजारा, उतनी अच्छी फील्डिंग इस टीम का संजय 11 की। होली होली कदम से राजे चलकर महेश के लिए तैयार, और वाइट बॉल, वाइट और वनडी, हाँ 2 रन वाइट का, एक और वनडी का, एक 2 रन। स्कोर बढ़कर हुआ 15 रन तीसरे ओवर के चलते, तीसरे ओवर की लास्ट बॉल, 7 बॉल पे 14 रन की जरूरत अभी दुनियादारी इस टीम को, और स्ट्राइक पे है मयूर। राजे अपना अच्छा खासा लंबा रन अप लेते हुए, राजे मयूर खेलने तैयार, और पटकी हुई बॉल ऑफसाइड की दिशा में, और बहुत ही अच्छी कैच का नजारा इस टीम के बारे में क्या कहे, एक भी कैच इन्होंने अभी तक के ड्रॉप नहीं किया। परशु ने बहुत ही जबरदस्त कैच लिया आज, अभी तक के मेरे ख्याल से पांचवी कैच इस टीम ने ली है, कहा जाता है कैच। पंद्रह रन तीसरे ओवर के समाप्ति पे स्कोर हुआ है 15 रन। न्यू बैट्समैन नेम
एक ओवर में 14 रन, 6 बॉल 14 रन लग रहे हैं दुनियादारी को। दुनियादारी 11 संघाला नक्कीच या ठिकाणी चांगल्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे, कारण बघा आता मॅच अशी रोमार्षक या ठिकाणी मूडवर आहे आणि संजय 11 संघाचा कर्णधार संजू या अतिशय चपळाईने आपलं जे कौशल्य आहे ते दाखवतोय। फिल्डिंग त्याच तोडीची, कॅचेस विनर मॅचेस असं समीकरण असताना आज या ठिकाणी दुनियादारी संघाला नक्कीच काहीतरी आपल्या चांगल्या प्रकारचं जे काय गणपती बाप्पाचं तुमच्यावर वरदान आहे ते नक्कीच या ठिकाणी दाखवावं लागेल। आणि संजय 11 संघ खरं तर फिल्डिंगमध्ये माहिर आहे, मागील वर्षी सुद्धा एक सुद्धा चेंडू त्यांनी या ठिकाणी मिस केला नाही, कॅचेस सोडला नाही, नक्कीच त्यांना फायदा झाला आणि ते नक्कीच गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी फायनलमध्ये विजय होते। आता मॅच मात्र आहे सेमीफायनलची आणि सामना दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ पद्धतीने चालू आहे, साधारणतः 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। पहा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपण कुठली भाषिक किंवा आपण कुठल्या प्रकारचं भविष्य वर्तवू शकत नाही, परंतु जो संघ नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी पार पाडेल तो नक्की या ठिकाणी जिंकणार आहे। आपण ऐकूया जितेंद्र सर यांना। शिवाजी जवान कडून महेश सरांनी षटकार लावले, तर 1000 रुपये दया और महेश का खूप सुंदर असा शॉट आणि ओ कॅश ड्रॉप झाला आहे संजूच्या हातून, कैच ड्रॉप हुई है संजू के हाथ से, ये पहली कैच ड्रॉप उतरा है चतुरो रन आउट, कैच छोड़ा लेकिन एक विकेट लिया रन आउट का संजय 11 ने, रन आउट हुए सुधीर, स्ट्राइक पे है महेश, एक रन सुधीर। अभी नेक्स्ट बैट्समैन आया है सुधीर पवार और स्ट्राइक पे है महेश, महेश सरा ने जिंकून दिली तर शिवाजी जवान कडून 1000 रुपये महेश स्ट्राइक पे है महेश, स्ट्राइक पे है महेश, बॉलिंग मार्क पर दया स्कोर पर कळवायचंय 16 रन चौथे ओवर के चलते स्कोर है 16 रन जीतने के लिए 5 बॉल 13 रन दया होलोले कदमों से महेश के लिए और घुमा दिया बहुत ही हाई शॉट लेकिन ग्राउंड के अंदर और उतनी जबरदस्त कैच बहुत ही एक प्लेयर के हाथों से निकल के दूसरे प्लेयर के हाथों में। इस टीम के बारे में कहा, इस टीम की फील्डिंग, इन्होंने सभी दर्शकों का दिल जीत लिया है, बहुत ही सुंदर फील्डिंग का नजारा है यहाँ संजय 11 की ओर से और कैच लिया साई ने, बहुत ही अच्छी कैच लिया यहाँ पे। कॅचेस विनर मॅचेस आपल्या समोर दिसतंय, बघा ऐन टाइमला या ठिकाणी विकेट जर गेला तर किती प्रेशर येतो। आज या ठिकाणी सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षणाची आणि झेल सुंदर सर, या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया आणि आपण ऐकत आहोत जितेंद्र सर यांना। बहुत ही जबरदस्त अशी खेल का नजारा यहाँ संजय 11 के द्वारा, स्कोर 16 रन चार बॉल बाकी है अभी। बैट्समैन नेम अनिल बेरे, बैट्समैन स्ट्राइक पे अनिल बेरे, दया होलोल कदमों से अनिल बेरे के लिए, अनिल बेरे के लिए तैयार और घुमाना चाह लेकिन बीट किया दया ने और कैच आउट कट आउट, बहुत ही अच्छी बॉलिंग करना जा रहा है, हैट्रिक ना रनआउट हैट्रिक चांस है अभी कीपर प्रशांत के द्वारा, बहुत ही अच्छी कैच का नजारा यहाँ। 3 बॉल पे 13 रन का की आवश्यकता दुनियादारी को बहुत ही अच्छी बॉलिंग का नजारा यहाँ दया के द्वारा और अपने फील्डर को अलर्ट करते हुए संजू स्ट्राइक पे, जीवन स्ट्राइक पे है जीवन, दया होलकर मत जीवन और बीट किया और स्टंपिंग बहुत ही अच्छा हैट्रिक ओवर हैट्रिक दया ने इस
मैच में ओवर हेड निकली है, चार विकेट। बहुत ही अच्छे बॉलिंग का और फील्डिंग का नजारा यहाँ संजय इलेवन के द्वारा। दया होलोली कदमों से जीवन खेलने तैयार, जीवन है कौन है, सूरज, सूरज ऑफसाइड में घुमा दिया लेकिन सीधा फील्डर के हाथ में, और बहुत ही अच्छी कैच ली महादेव ने। इस रोमांचक मैच का है आखिरी बॉल, दया होले-होले कदमों से बैट्समैन नेम दिनेश, दिनेश खेला तैयार दया को, और बॉल, छह बॉल पे छह विकेट। अतिशय रोमांचकारी मैच मध्ये आतापर्यंत सर्वात मोठा रेकॉर्ड इथे झालेला आहे, सहा बॉलवर या ठिकाणी जोश कसा असतो, उत्साह कसा असतो आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। कारण बघा, एखादा संघ ज्यावेळेस विजय होतो ती एकमूट जी आहे ती एकमूट मात्र या ठिकाणी पाहावयास मिळते आपल्याला, आपल्या सर्वांच्या आवडता संघ दिसतोय। कारण आता सध्या लोकप्रियता काय मिळते बघा, या ठिकाणी लाईव्ह आहे मॅच आणि संजय इलेवन संघाना या ठिकाणी गोलंदाजाचं तर या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी, सहा विकेट्स मात्र या ठिकाणी मिळवल्या आहे। बघा सिद्धू सरांचा डान्स म्हणजे बघा एक काय आनंद आहे, कारण मागील वर्षी याच मैदानावर फायनलचा सामना या दोन संघांमध्ये झाला होता आणि त्यामध्ये तेव्हा पण संजय इलेवन विजय होता आणि आज मात्र परत तो दबदबा आपल्याला पाहावयास मिळतोय संजय इलेवन संघाचा। फायनलमध्ये मात्र एक मजा येणार आहे, आयोजक बीएमसी वॉरियर्स आणि संजय इलेवन यांचा सामना नक्कीच आपल्याला पाहावयास मिळेल आणि तोही सामना अशाच पद्धतीचा असणार आहे। हा तर आता संयोजक आयोजकांना विनंती आहे, संजय इलेवन संघ, संजय इलेवन, संजय इलेवन संघाच्या कर्णधार संजू सर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे, खेळाडूंना घेऊन कृपया विनंती आहे, आणि दुनियादारीचे संघाचे कर्णधार आपणास विनंती आहे, आपला या ठिकाणी लगेचच मॅच होईल आणि तज्ञ